आणि आता आपण बघतोय बाणगंगा परिसर, आणि जोशी गुरुजींकडून समजून घ्या, हे बाणगंगा कशाला म्हणतात याला? ते रामाने ना बाण मारलेला. ओके, रामायणाशी संबंध आहे. रामायणाशी संबंधित म्हणजे रामाने. नमस्कार, मी संदीप शर्मके, लाईव्ह पाडू ओपन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता मी आहे वाळकेश्वर मध्ये, आणि कालच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं इथलं हँगिंग गार्डन, मात्रेचा फूट. तर आजच्या एपिसोड मध्ये आपण बघूया इथली बाणगंगा, आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी बाण मारून गंगा निर्माण केली अशी आख्यायिका सांगितली जाते. ते ऐतिहासिक रामायणाचा ज्याला संदर्भ दिला जातो असं ऐतिहासिक ठिकाण बघायला झालं, आणि खूप पुरातन ठिकाण आहे. तर कशा प्रकारे ठिकाण आहे ते बघूया. ते वाळकेश्वरमध्येच आहे. तर आता आपण बघणार आहोत बाणगंगा, आणि माझ्यावरून आज आहेत जोशी गुरुजी, आणि माझ्यावर आता आहेत जोशी गुरुजी. खास डोंबिवलीवरून आले ते, आणि आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं की इथे ते हँगिंग गार्डनमध्ये आपण फिरलो. तर आता आपण चाललोय बाणगंगेकडे ना. बाणगंगा बघूया. चला मग तिकडे जाऊन आपण अधिक माहिती घ्या, आणि जोशी गुरुजी अधिक माहिती सांगणार तिकडे जाऊन. तर आता आपण जाऊया ऐतिहासिक बाणगंगेकडे. आपण वाळकेश्वर स्टॉपवर तर एवढ्या बसी येतात, 42, 47, 67, 80, 103, 105, 106, 108. तर आता आपण आहोत वाळकेश्वर स्टॉपमध्ये. हाय वाळकेश्वर, उद्या सगळ्या बसेस बघ. अजून एक बसाली. आता आपण कुठे आलो? खंडोबा मंदिर आणि बाणगंगा. ओके, खंडोबाचं मंदिर जोशी गुरुजी 150 वर्षापूर्वीच आहे. ते जुनं मंदिर. ओके, बघूया. ही सगळी जुनी मुंबई ना, वाळकेश्वर जुनी मुंबई. पण आधुनिक करणार, आता सध्या आधुनिक झाली पण जुना आहे रे. मूळ हे आहे खंडोबा मंदिर. तर अशा प्रकारे आहे खूप जुनं असं खंडेराय मंदिर, खंडोबा मंदिर. जेजुरीचा खंडोबा मुंबईमध्ये. प्रति जेजुरी आहे ना मुंबईमध्ये अगदी. हा, आणि ते चंपाषष्टीला उत्सव. ओके, जन्म ना तो. हा, बरोबर. आता आपण खंडोबा मंदिराकडून चाललोय बाणगंगेकडे. काय बोलतोय सोनू? आपण कुठे आता? बाणगंगा ना, बाणगंगा खाली चाललंय. बाण खाली रोड गेले ना, बोर्ड पण गेले. हे बघा, इथे बाणगंगा मार्ग असं लिहिले. तुम्हाला म्हणाल मुंबईचं वा? नाही, खाली जायचं बघा. आता असं वाटतं की मुंबईत नाही, कुठे दुसऱ्या ठिकाणी जाऊ. काय रचना तेच करत नाही ना मुंबई. आता आपण खाली चाललोय, डोंगर उतरतो वाळकेश्वरचा. बाणगंगेचा उतार गंगा आहे ना तिकडे पुढे. हा, खाली आहे. बरोबर, खाली आहे ना, म्हणून गंगेत दिवे सोडले जातो पौर्णिमेला. ओके, आता आपण वरून आलोय बघा, ते पायऱ्यापर्यंत रस्ते. माहिती आहे बाणगंगेला गाण्याचा कार्यक्रम पाहिजे. तसंच स्टेज बीच करून छान कार्यक्रम व्हायचे. कार पूर्वी मी आलेलो पण आहे. दोन्ही मंदिर. ओके, महादेव मंदिर. आपण खाली उतरून आलो एकदम. डोंगर उतरून खाली आलो. बाणगंगा खूप सारी मंदिर आहे तिकडे. मंदिर बघा, इकडे मंदिर बघतो हे सगळे, आणि ह्याचे हे बघा. आता आपण बाणगंगेला पोहोचलोय. हे बघा बाण, हे बघा कार्यक्रम होता, बघितलं कार्यक्रम होता गाण्याचा. आणि तिकडे इकडे असं बसायचं बरं का लांब. ओके, आणि ऐकायचं. आता पण कार्यक्रमाचं इकडे आयोजन आहे काहीतरी. आणि बाणगंगेकडे आज आपण मस्त. आणि आज कसला कार्यक्रम यांचा?
आज काही नाही, परवाच्या 29 तारखेला स्थापना झाली आणि हे झालं, आता 3 दिवस गाण्याचा कार्यक्रम. अरे वा, महाशिवरात्री कोणत्या कार्यक्रम? शिवरात्री निमित्त नाही, ह्याच्यामुळे आले नाही. काल हो आका घेऊन आणि आता आपण आहोत वाळकेश्वर श्री काशीमठ. नवीन जीर्णोद्धार झालेलं मंदिर बघतोय आपण आणि या ठिकाणी हा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम चालू आहे. तर आता आपण चाललोय बाणगंगेकडे. हे बघा, आपण आता बाणगंगेच्या घाटावरती उतरलोय. केवढा मोठा घाट आहे बघा, असं वाटतं की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहोत. पण आपण आहोत आता मुंबईमध्ये आणि बघतोय समोर आहे ती बाणगंगा. आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण वेगळाच आहे, खूप सारी मंदिरं आहेत तिकडे, खूप साऱ्या मंदिरांचा परिसर बाणगंगा. आणि या ठिकाणी यांचा कार्यक्रमसुद्धा आहे काशी मठाचा, त्यामुळे स्टेज पण तयार केला या ठिकाणी. आणि बघा, आणि आता आपण बघतोय बाणगंगा, रामायणाचा संदर्भ असलेली बाणगंगा. समोरच्या कॉर्नरला बाण मारला होता असं म्हणतात इथले स्थानिक. तरी बघा, खूप मोठा परिसर आहे. आणि आता आपण बघतोय बाणगंगा परिसर. आणि जोशी गुरुजींकडून समजून घ्या, हे बाणगंगा कशाला म्हणतात याला? रामायण बाण मारलेला. ओके, रामायणाशी संबंध आहे. रामायणाशी संबंधित म्हणजे रामाने ते बाण मारलं आणि या ठिकाणी. ओके, आणि तेव्हापासून ते बाणगंगा म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे बाणगंगेचं ते पवित्र त्यांना मिळालेलं आहे. ओके, इथे बघा पौर्णिमेला वगैरे वगैरे दिवे सोडले जातात. बरोबर, त्याचं कारण म्हणजे शुभ स्थिती असते तेव्हा. गंगेला कसं करतो ना, बरोबर, ज्या गंगा काशीची गंगा ज्या गंगा त्याप्रमाणे हेला पण ते बाणगंगेला तेवढंच महत्व आहे. पौर्णिमेला महत्व सांगितलेलं आहे इकडचे. ओके, आणि तिथीला काय आणि वेगळ्या तिथीला म्हणजे मेन तिथीला कार्यक्रम पण असतो ना, म्हणजे
काही महत्वाच्या तिथी असतात त्या तिथीला इथे कार्यक्रम केले जातात. ओके, धार्मिक शास्त्र. दिवाळीला ना दिवाळी पहाट म्हणून गाण्याचा कार्यक्रम पण होत असतो. असाच प्रकार असायचा ना. हे बघा, आता पण त्यांचा कार्यक्रम आहे. त्या मंदिराच्या माध्यमातून इथे मारुतीचं मंदिर आहे. बरोबर. मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्यामुळे आज कार्यक्रमात आम्हाला आस्वाद घ्यायला मिळाला. बरोबर बरोबर. बाणगंगेच्या दिवशी त्यांनी ते काशी मठाचा कार्यक्रम असं स्टेज बांधलेले. ओके. प्रवचन करतात आणि इथे अशाच प्रकारे कार्यक्रम असतात. पौराणिक आणि धार्मिक. धार्मिक हे बघा, अशा प्रकारे स्टेज स्टेजने काय वेगवेगळे कार्यक्रम असतात या ठिकाणी दिवाळीला आणि इतर केलं जातं आणि त्याचा आणि लोक अशी मस्त बसून घाटावरती बसून याचा आनंद घेतात. बाणगंगेचा परिसर अशा प्रकारे या बाणगंगेचा परिसर आहे. त्या बाणगंगेला लता मंगेशकरनी सुद्धा सरपती गाण्याचा स्वर इथे ओके आहे. ओके ओके. तिच्या कार्यक्रमात दिवाळी दिवाळी पहाट. हा हा, दिवाळी पहाट या ठिकाणी झालेला आहे त्यांचा कार्यक्रम. नवरात्रीला. ओके. इथे केला जातो. ओके. आता नवीन सुधारित प्रमाणे बऱ्याच गोष्टीची सुधारणा झाली. बरोबर. आणि आता बघा, आपण कधी योग नाही, अचानक योग आला आणि बसायला मिळालं. बरोबर. आणि इथल्या परिसराचा आनंद घ्यायला मिळाला. बरोबर बरोबर. आनंदाची आणि आज जोशी गुरुजींमुळे मी या स्पॉटला आलो, त्यांना माहिती होती याची पूर्ण मतलब जाऊ. तुम्ही किती वर्ष येते या ठिकाणी? खूप वर्ष आहे ना. 15-20 वर्षापासून. इकडे माझे एक मित्र भावे गुरुजी म्हणून आहेत, ते याच भागात राहतात. ओके. आता ते खूप वय झाल्यामुळे गावी गेले. ओके. ज्यांना मुलगा त्यामुळे मला त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंग येतो. ते विद्यमान होते, भरायचे करायचे तेव्हा त्या इथे मी मार्गशीर्ष महिन्यात चंपाशेष्टीला खंडोबाच्या मंदिरात आले की इकडे येऊन जात असत. ओके. दरवर्षी माझा फिक्स तो दिवस होता, चंपाशेष्टीला यायचं. मी दर्शन घेऊन भावेंकडे जायचं, इकडच्या परिसराचं पाहणी करायची. ओके. आणि दर्शन घेऊन जायचं. ओके. आणि आजूबाजूला समुद्र असून पण इथे गोडं पाणी आहे ना. नदीच म्हटलंय. नदीच आहे बाणगंगा. बरोबर. आणि रामाने बाण मारून नदी त्याची निर्मिती केली आहे. रामायणाचा संबंध आहे या गोष्टीशी. रामायण आणि पौराणिक इतिहास आहे. इतिहास आहे. बरोबर. सांगायचं तात्पर्य म्हणजे. ओके. स्पॉट अजून तिथे दाखवलेला आहे. तिकडे पुढे आहे ना. समोर ना, एकदम समोर तिथे दाखवले बघा. ते मंदिर आहे ना, त्याच प्रतीक आहे. ओके. ते मंदिर आहे. हा हा हा. ते मंदिर ते समोर आहे तिकडे. ओके. त्या मंदिराच्या गंगा त्यांनी निर्माण केली. असं आहे बाणगंगा आणि ही गंगा निर्माण झाली या ठिकाणी. बाकी एवढा मोठा परिसर आहे, असं वाटतं की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहोत. आपण आता आहोत मुंबईमध्ये आणि असं वाटत नाही ना मुंबईमध्ये आहोत. वाटतच नाही गावाला पद्धतीचं. गंगा मुंबईत कुठे बघायला मिळतच नाही. बरोबर बरोबर. आज माघ वद्य षष्ठी एवढा चांगला दिवस माघ महिन्याचा आणि वार शनिवार आणि त्या हनुमानाचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आणि आपल्याला मिळाला. बरोबर. प्रसादाचा आस्वाद घ्यायला मिळाला. आमचं भाग्य. बरोबर बरोबर. योगायोग. बरोबर. बरोबर. सुंदर. हा बघा, आजूबाजूचा परिसर पहिला तर जुनी घर आहेत. अशी गावात घर असतात तशा प्रकारची घर. हा, मागे टॉवर झालेत म्हणजे आजूबाजूची घर अजूनही जुनीच आहे. अशा प्रकारे दुमधली तीनमधली घर आहेत आजूबाजूला. आणि आता नवीन नवीन टॉवर सुद्धा तयार होतात. समुद्राचा काही धक्का बसत नाही. त्या निसर्गाची कृपा. कृपा. बरोबर. एवढ्या समुद्राच्या जवळ असून सुद्धा निसर्गाची कृपा. समुद्र म्हणजे अथांग. बरोबर बरोबर. बरोबर. डायरेक्ट समुद्र आहे ना. ही जी गिरगाव चौपाटी म्हणजे ना, समुद्र खोल आणि एवढा. आणि त्या समुद्राच्या कडेला राज्यपालाचा बंगला. बरोबर. ब्रिटिशांच्या काळात बांधलेला. बरोबर. म्हणजे विचार करा, आपण त्या विचार करू शकत नाही. बरोबर बरोबर. आपली बुद्धिमत्ता त्याच्या लेवलला पोहोचत नाही. एकदम बरोबर आहे. अशी ऐतिहासिक ठिकाणं मुंबईमध्ये आहेत हे विशेष आहे. आणि याला वाकडणं जोडू म्हणतात. बरोबर. कळलं. तुम्ही सुद्धा नक्की या आणि स्पॉटला भेट द्या. अशा प्रकारे रामायणाचा संदर्भ असलेली बाणगंगा बघतो आपण. सुंदर आणि अप्रतिम असा घाट आहे इकडे. इकडे तुम्ही कितीही तास बसलं तरी तुम्हाला असं कंटाळा येणार नाही. वेगळंच वातावरण आहे इथलं. थंड हवा. ही बाणगंगेच्या परिसरामध्ये खूप सारी मंदिरं आहेत आणि खूप साऱ्या देवतांची स्थापना आहे या ठिकाणी. हे बघा, शंकराची पुरातन मूर्ती आहे या ठिकाणी. भगवान श्री भोलेनाथ. अशा प्रकारे हा पूर्ण मंदिरांचा परिसर आहे. हा व्यवस्थांत
असे सर्व ठिकाणी असे दीपस्तंभ आहेत दिवे लावण्याचे, म्हणजे बाणगंगा आणि त्याच्या समोर वाळूकेश्वर मंदिर आहे बघा. आणि बालाजीचं मंदिर आहे 1789, खूप जुनं आहे. आणि आता आपण गेलो होतो बाणगंगेच्या बाजूच्या व्यंकटेश बालाजी मंदिरामध्ये. सुंदर मंदिर होतं, अशा प्रकारे हा परिसर आहे, सुंदर सुंदरच केलेला आहे.